स्कूल पानोळीच्या विद्यार्थ्यांनी 2022 ला निरोप देताना मागील वर्ष शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच 2022 मध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 2000 वृक्षांची लागवड व त्याच वृक्षांचे संगोपन बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी बचत, प्लास्टिक मुक्त शाळा, डोंगरावर सीड बॉलची लागवड, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन, फटाके मुक्त दिवाळी सण, पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून पर्यावरण विषयक निबंध, चित्रकला, वक्तृत्व, घोषवाक्य, नाटिका, प्रबोधन रॅली असे विविध उपक्रम 2022 मध्ये बालपण स्कूलच्या माध्यमातून राबविण्यात आले. त्याच शाळेस पाणी बचतीसाठी केंद्र सरकारचा वॉटर हिरो पुरस्कार, ग्री ग्लोब अवॉर्ड, ARC सिल्वर अवॉर्ड, सह्याद्री देवराई पर्यावरण सन्मान अशा विविध पर्यावरण विषयक राष्ट्रीय पुरस्कार बालपण स्कूलला मिळाले. 2023 साठी बालपण स्कूल पानोळीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी पर्यावरण रक्षणाची शपथ घेत वृक्षारोपण करत संकल्प करत नववर्षाचे स्वागत बालपणाच्या विद्यार्थ्यांनी केले. चिमुकल्यांनी नवीन वर्षाच्या नावात रंगत भरून हॅप्पी न्यू इयर 2023 च्या संदेशाचे चित्र रंगवत नवीन वर्षाचे स्वागत केले. यासाठी बालपण स्कूल पानोळीच्या प्रमुख सौ सोनाली मुंडे यांनी नववर्षाच्या स्वागताचे नियोजन केले. कृत्य विभाग, कॉमन न्यूज नेटवर्क.